शिंदखेडा तालुक्यात रहीमपुरे गावात घराला भीषण आग। कोरोनाच्या भयंकर काळात धुळ्यातील बाबांचे योगदान काय? आमदार फारुख शाह यांच्या पत्रकार परिषदेतून परखड सवाल। नंदुरबार येथील स्मिथ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची कौतुकास्पद कामगिरी, आतापर्यंत 10,000 कोरोना बाधितांची घर वापसी। धुळे जिल्हा रुग्णालयात 50 खाटांचे कोविड डेडिकेटेड दवाखाना सुरू करा, नगरसेवक संजय पाटील यांची आयुक्तांना मागणी। सिल्लोडची उपजिल्हा रुग्णालय म्हणजे शोभेची वास्तू, ना ऑक्सिजन ना व्हेंटिलेटर रुग्णालय फक्त राम भरोसे, कॉम्रेड सय्यद अनिस यांचा आंदोलनाचा इशारा। आणि सोयगाव तालुक्यातील हिवरी तलावात अनोळखी इसमाचा मृतदेह, अपघात की घातपात परिसरात चर्चेला उदान। शिंदखेडा तालुक्यात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली असून या दोन घरे जळून खाक झाले आहेत। रात्री उशिरापर्यंत 2 अग्निशमक बंबाने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत कार्य सुरू केली होती। शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे गावात घरातील गॅसचा सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना रात्री 10 सुमारास घडली आहे। या स्फोटाने संपूर्ण गाव हादरले। घरातील कुटुंब छताच्या वर झोपलेले असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे, मात्र यात निंबानता पाटील व विश्वास गोरख पाटील या दोघांचेही घरे जळून खाक झाले आहे। या आगीत दोन्ही घरांची संपूर्ण राख रांगोळी झाली आहे। घटनेची माहिती प्राप्त होता घटनास्थळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम, अपर तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, मंडळ अधिकारी महेश कुमार शास्त्री, दोंडाईच्या तलाठीचे पथक दाखल झाले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोंडाईचा व शिंदखेडा येथील 2 अग्निशमकचे बंब दाखल होऊन रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत कार्य सुरू होते। प्रतिनिधी महेश गोरे, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। रहीमपुरा तालुका शिंदखेडा या गावामध्ये विश्वास गोरख पाटील यांच्या राहत्या घराला आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे। सुदैवाने घरात कोणीही झोपलेलं नव्हतं, सर्वजण बाहेर झोपले होते, त्यामुळे जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाने, शर्थीने, संपूर्ण गावाने एकत्र येऊन ही आग आटोक्यात आणलेली आहे। आम्ही आग विझवण्याचा पुरेपूर पूर्ण प्रयत्न करीत आहोत। आता आगीपासूनचा धोका तूर्त तरी टळलेला आहे। रहीमपुरे गावातील जे माझ्या जिल्हा परिषद गटातील एक गाव आहे, या गावाला या आज सिलेंडरचा स्फोट होऊन 2 घरांना एक मोठी आग लागली होती, परंतु सुदैवाने त्याच्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। आणि गावातल्या सगळ्या मंडळी गोंडाईच्या आणि शिंदखेडाच्या 2 अग्निशमक बंब येऊन ही आग आटोक्यात आलेली आणि अशी घटना घडू नये म्हणून आम्ही गावकऱ्यांना सूचित केले की अशी घटना घडणार नाही, त्याच्यासाठी आपण केले पाहिजे। आणि सगळ्या गावकऱ्यांनी ही आग विझवल्यामुळे आज एक मोठी हानी टळली। धुळेकरांच्या जीवासाठी कोरोनाच्या लढाईत प्राण अर्पण करण्यास तयार असून धुळेकर नागरिकांसाठी चांगले काम करत असल्याने काही राजकीय नेत्यांच्या पोटात दुखत असल्याचा आरोप आमदार शाह यांनी विरोधकांवर केला असून कोरोनाच्या काळात घाणेरडे राजकारण न करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे। तसेच धुळ्यात काही बाबा असून ते फक्त काम करण्याच्या कांगवा करतात, प्रत्यक्षात काम मात्र शून्य असल्याचे ते म्हणाले। धुळ्यातील एका बाबाचं सुविधा युक्त हॉस्पिटल असून ते धुळेकरांच्या सेवेसाठी का देत नाही, त्यांची दानत नाही का, असला आरोपही आमदार शाह यांनी केला। तर दुसरा बाबा लोकांच्या पैशातून उभा केलेल्या प्लांटमुळे स्वतःची वावा करून घेत आहे। त्यांनी धुळ्याच्या एका तरी रुग्णाचा जीव वाचवल्याचे दाखवून द्यावे, मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करेन, असे आवाहनही आमदार शाह यांनी केलं आहे। तसेच रेमडेसिवीर आणल्याचा कांगवा करणाऱ्या भाजपाने ते इंजेक्शन मनपाच्या निधीतून आणले असून त्यावर स्वतःची पाठ भाजपासह एका बाबा व एक ठेकेदाराने ठोपून घेतली आहे। नागरिकांसाठी आणलेले इंजेक्शन नागरिकांना मोफत का देत नाही, असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केला आहे। धुळ्यातील हा ठेकेदारांनी खानदानी असून फक्त किस्सा भरण्याचे काम त्यांनी केले असून आदिवासी बांधवांच्या हक्काच्या उघडीवर सुद्धा त्यांनी डल्ला मारल्याचे आमदार शाह म्हणाले आहे। स्वातंत्र्यानंतर धुळे मनपात या 2 वर्षात सर्वात जास्त भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा आरोप देखील आमदारांनी केला आहे। रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कंपन्यांना पंतप्रधान मोदींनी फक्त भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना दिल्यानेच महाराष्ट्रासह भारतात इंजेक्शनचा तुटवडा झाल्याचा गंभीर आरोप आमदार शाह यांनी केला आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। और आप लोगों ने देखा होगा कि 15 दिन पहले मैंने एकनाथ शिंदे साहब से मिलकर उनको ये सब बताया हूँ कि महानगर पालिका में कितना भ्रष्टाचार हुआ है, उसको मैं चवाटे में लाऊंगा।
हम बार बार प्रयत्न कर रहे हैं, लेकिन उसमें लॉकडाउन हो जाने की वजह से, कोरोना की बीमारी की वजह से कुछ मंत्री लोग उपलब्ध नहीं हो पाते हैं या कोई ऐसी समिति की निर्णय नहीं हो पा रही है। लेकिन मेरा पूरी कोशिश रहेगी कि जिन जिन्होंने चोरी की है, जिन जिन्होंने भ्रष्टाचार किया है, मैं उनको छोड़ने वाला नहीं। कोरोना खत्म हो जाए एक बार पहले, हमको कोरोना से लड़ना है, कोरोना का मुकाबला करना है, उसके बाद हम बाकी जिन्होंने भ्रष्टाचार किया उनको छोड़ने वाले नहीं। मैं आप लोगों से विनती करना चाहूँगा कि आप पूरे शहर में, पूरे जिले में ये संदेश दे दीजिए कि जो कोरोना की अभी तीसरी लहर भी आने वाली है, जो कि बहुत भयंकर है, उससे हम सब लोगों को अपना खुद का बचाव करना है, अपने परिवार का बचाव करना है, और उसके साथ साथ हमारे शहर का, हमारे जिले का, हमारे राज्य का, हमारे देश का बचाव करना है। इसलिए हमको जो शासन ने कड़क निर्णय हम लोगों पर जो लाते हैं, उसका कार्टेगोर बने से हमको पालन करना चाहिए, मास्क और सैनिटाइजर का इस्तेमाल करना चाहिए, और बगैर ज़रूरत के घर से बाहर नहीं निकलना चाहिए, इतना कहता हूँ। राज्यसह नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे। यामुळे वाढत्या कोरोना संसर्ग रुग्णामुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे। मात्र ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नंदुरबार जिल्हा प्रशासनाने शासकीय व खासगी रुग्णालयांना सोबत घेऊन एकजुटीने कोरोनावरचे संकट दूर करण्याचा निर्णय हाती घेतला आहे। यात स्मिथ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संपूर्ण मॅनेजमेंट टीमने कोरोनावर निस्वार्थपणे उपचार करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध परप्रांतातून कोरोना बाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार साठी दाखल होत आहे। या रुग्णालयाच्या सेवेतून तब्बल 10,000 रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे। नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून देखील या स्मिथ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या सर्व मॅनेजमेंट टीमचे मनापासून कौतुक देखील व्यक्त करण्यात येत आहे। राज्यात जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे, त्यामुळे सर्वत्र जिल्ह्याची परिस्थिती पाहता अत्यंत भयावह अशी आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस यांना सोबत घेऊन कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी एकमुखाने निर्णय घेतला। त्यामुळेच तर नंदुरबार जिल्हा आरोग्य सोयी सुविधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण जिल्हा म्हणून ओळखला जात आहे। खासगी रुग्णालयांपैकी स्मिथ मल्टी स्पेशलिस्टचे कौतुक करावं तितकंच कमी, 101 बेडचे रुग्णालय असून सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून निस्वार्थपणे या ठिकाणी 24 तास कोरोना संसर्ग बाधित रुग्णांवर खिडीमिडीच्या वातावरणात योग्य पद्धतीने उपचार केले जात आहे। आतापर्यंत या रुग्णालयातून 10,000 आसपास कोरोना बाधित रुग्ण यशस्वीरित्या बरे झाले आहेत। त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक अशा विविध परप्रांतातून या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत। धुळ्यातून 4,000 आसपास कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत। त्यामुळे या स्मिथ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट, डॉक्टर, कर्मचारी व संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक देखील व्यक्त होत आहे। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। धुळे जिल्हा रुग्णालयात महापालिकेचे 50 खाटांचे कोविड डेडिकेटेड सेंटर डॉक्टर, नर्सेस व औषधांच्या अभावाने रिकामे पडलेले असून ते सेंटर सुरू करण्यासाठी धुळे चॅरिटेबल सोसायटीच्या मदतीनं नगरसेवक संजय पाटील यांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे। भाजपाचे प्रभाग क्रमांक 11 नगरसेवक संजय पाटील यांनी आज मनपायुक्त अजित शेख यांना निवेदन देत जुन्या सिव्हिल रुग्णालयातील मनपाचे बंद अवस्थेतील कोविड सेंटर सुरू करण्यासाठी निवेदन दिलं आहे। जिल्हा रुग्णालयात 50 खाटांचे कोविड सेंटर हे डॉक्टर, नर्सेस व औषधी यांच्या अभावामुळे रिकामे पडले आहे। तेथे 50 ऑक्सिजन युक्त खाटा उपलब्ध आहेत, मात्र ते चालवण्यासाठी मनुष्यबळ नाही। आज रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि उपचाराची गरज आहे। अशा वेळी मनपाचे 50 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी नगरसेवक संजय पाटील यांनी धुळे चॅरिटेबल सोसायटी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आहे। 3 शिफ्टमध्ये ते सेंटर सुरू करण्याची आणि त्या ठिकाणी डॉक्टर, नर्सेस देण्याची तयारी धुळे चॅरिटेबल सोसायटीने दर्शवली आहे। त्यासाठी प्रति महिना 1,50,000 एवढे नाममात्र दराची मागणी सोसायटीने केली आहे। त्यामुळे हा प्रस्ताव मनपायुक्तांनी मंजूर करावा, तसेच त्या कोविड सेंटरसाठी आवश्यक लॅब, सिटी स्कॅन, औषधे यांचा पुरवठा करण्यासाठी आर्थिक सहकार्य सुद्धा मनपाने करावे अशी मागणी देखील नगरसेवक संजय पाटील यांनी केली आहे। त्यांच्या समवेत यावेळी नगरसेवक शीतल नवले देखील उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। 100 खाटांचं त्याच्यातलं आज वापर म्हणजे फक्त 20-30 खाटांचा आहे। तिथं स्टाफ अभावी ते कोविड सेंटर जवळजवळ बंद सारखंच आहे। आम्ही त्यांच्याकडे तो संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर मागतोय। स्टाफ आम्ही आमच्या स्वखर्चाने आणू, सगळे डॉक्टर्स आणू, पॅरामेडिकल स्टाफ आणू, मेडिसिन जे लागतील, जे ज्या प्रकारच्या लागतील तेही आमच्या खर्चाची तयारी आहे। महाराष्ट्रभरातलं आणि धुळे शहरातलं तमाम डॉक्टर्सला आम्ही आवाहन पण केलेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद आहे। ते स्वतः तिथं राऊंडअपला येत राहतील आणि त्याचा फॉलोअप घ्यायला तिथे जे आम्ही डॉक्टर नियुक्त करणार,
त्यांनी जी ट्रीटमेंट लिहून दिलेली आहे, मग ते आय व्ही असो, रेमडेसिवीर असो, कुठले इंजेक्शन त्यांनी जे काय औषधं ते लिहून दिली ते संपूर्ण आम्ही त्यांना तिथे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जी कोविडची ट्रीटमेंट चालू आहे ती संपूर्ण ट्रीटमेंट आम्ही महानगरपालिकेच्या दवाखान्यात जे जुने सिव्हिलमध्ये कार्यान्वित आहे तिथं द्यायचं आम्ही मागणी केलेली आहे डॉक्टरांकडे. हे मागणी करत असताना पालिकेवर कुठल्याही प्रकारचा बोजा आम्ही येऊ देणार नाही आहे. मी शीतल गोनवले आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक म्हणून हा सगळा खर्च करणार आणि या कामासाठी आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांनाही निवेदन द्यायला चाललो आहे. तिथेसुद्धा त्यांना हेच सांगणार आहे. दुसरं महत्त्वाचा विषय, शहरातल्या जे काही लाचूर व्यक्ती असतील त्यांनाही मी आवाहन करतो, मेडिकल असोसिएशनलाही आवाहन करतो, डॉक्टर असोसिएशनलाही आवाहन करतो की ज्यांना कुणाला असं वाटत असेल की बा ह्या कार्यासाठी आपण मदत केली गेली पाहिजे त्यांना मी तुमचं संपूर्ण पत्रकार बांधवान करतो, त्यांना आवाहन करतो. त्यांनी दिलेला एक एक नया पैसासुद्धा हा त्या ज्या कामासाठी आलेला राहील त्याच्यासाठीच वापरले जाईल. कुठल्याही प्रकारचा अनागोंदी कारभार किंवा कुठल्याही प्रकारचा पैसा वेस्टेज होऊन देणार नाही याची मी शीतल बनवले आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक आमच्या सोबतीचे सगळे आम्ही त्यांना खात्री देतो. ह्या कामासाठी आम्हाला पंतप्रधान आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत ती फील्डवर जाऊन प्रत्येक भारतीय जनता पक्षाने कार्य केलं पाहिजे. विरोधी पक्षनेते देवेंद्र भाऊ फडणवीस, गिरीश भाऊ महाजन, जयकुमार भाऊ रावल, आमचे लाडके खासदार डॉक्टर सुभाषबाबा भांबरे, आमचे लाडके जिल्हाध्यक्ष श्री अनुभैया अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या सूचनेने आम्ही प्रत्यक्ष हे काम आमच्या ताब्यात दिल्यानंतर लवकरात लवकर सुरू करू. त्या ठिकाणी एक फाईव्ह स्टार सुविधा कशी उपलब्ध करता येईल याच्याकरता आम्ही सगळे कार्यरत राहू. या कामाला याच्या मागचा उद्देश काय? याचा मागचा उद्देश गोरगरीब जनतेला जो आज प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये खूप जास्त प्रमाणात खर्चिक जो त्यांच्या खर्चिक बाब जी होऊन गेलेली आहे जी त्यांना परवडत नाही त्याच्याकरता आमची ही इच्छा आहे की व त्याच क्वालिटीची तीच औषधांची आणि त्याच प्रकारची ट्रीटमेंट ही मुफ्तमध्ये त्यांना दिली गेली पाहिजे याच्याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही कलेक्टर साहेबांकडे याच्याकरता तिथं आपल्याला अवेलेबल असलेलं सी टी स्कॅन, त्यांची लॅब याचा आम्हाला वापर करून घ्यायचा आहे. महानगरपालिकेला आम्हाला 100% ऑक्सिजन सपोर्ट लागणार. जे महापालिकेकडनं जी मदत करता येईल त्यांनी आयुक्त साहेबांनी प्रॉमिसही केलेलं आहे की जी काही मदत ते आता रुटीनमध्ये देत आहेत ती 100% मदत ते आम्हाला करायला तयार आहे. ओके. सध्या कोरोना या जीवघेण्या व्हायरसने भारतात धुमाकूळ घातला असून रोजच्या रोज रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यांमध्ये भर पडत असून त्या रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्यानं विदारक चित्र आज रोजी पाहावयास मिळत आहे. राज्य सरकारने जरी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या असेल तरी त्यांची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. अशीच परिस्थिती सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयाची असून या उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील येणाऱ्या रुग्णांची हिणसाण होऊ नये म्हणून भव्य दिव्य स्वरूपाच्या ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण सन 2014 मध्ये झाले आहे. परंतु आतापर्यंत हे ट्रामा केअर सेंटर सुरू झाले नाही. या ट्रामा सेंटर मध्ये ज्या सुख सुविधा पाहिजे होत्या त्या सुख सुविधा आतापर्यंत या ट्रामा केअर सेंटरला मिळाला नाही म्हणून या ट्रामा केअर सेंटरचा वापर फक्त डिलिव्हरी वार्ड म्हणून सध्या केला जात आहे. सध्या या उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाला लागणारी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व रेमडेसिवीरची कमतरता असून याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना प्रशासनाचे लक्ष. जर कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली तर सिल्लोड शहरातील नव्हे तर या रुग्णालयात उपचारासाठी येणारे भोकरदन, सोयगाव, कन्नड, जाफराबाद तालुक्यातील रुग्णांचे वाईट हाल होऊ शकते म्हणून लोकप्रतिनिधींनी व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची व रेमडेसिवीरची व्यवस्था करावी व बेडची संख्या सुद्धा वाढवावी व याकडे तालुक्याच्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी देखील कॉम्रेड सय्यद अनिस यांनी केली आहे. सदर उपजिल्हा रुग्णालय हे रामभरोसे असून फक्त सदर रुग्णालयाची इमारत ही शोभेची वास्तू ठरली आहे. कोविडच्या या भयावह प्रतिकूल परिस्थितीत सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना रुग्णांच्या आरोग्याच्या बाबतीत बिलकुल काही देणे घेणे नाही. कोरोना रुग्णांना आधार घेण्याऐवजी त्यांची मानसिक संतुलन बिघडण्याचे काम सध्या आरोग्य यंत्रणेचे काही लोकांकडून होताना दिसून येत आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे असून जबाबदार लोकप्रतिनिधी ते सत्ताधारी असोत अथवा विरोधी लोकप्रतिनिधी असोत यांनी आजच्या घडीला सिल्लोडच्या बेजबाबदार आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवले पाहिजे अन्यथा जन आंदोलन करण्याची गरज येऊ नये असा इशारा देखील कॉम्रेड सय्यद अनिस यांनी दिला आहे. प्रतिनिधी दशरथ एन सुरडकर, माझा महाराष्ट्र न्यूज, सिल्लोड. सध्या जगामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेला आहे. या कोरोना महामारीमुळे आज 1000 लोक जे आहेत तर मृत्युमुखी पडत आहे. गेल्या वर्षभरापासून हे कोरोना
महामारी ज्याच्यावर आपल्या आपल्या देशासह जगामध्ये जगामध्ये आहेत. आणि या कोरोना महामारीवर ज्या आतापर्यंत कोणते ठोस उपाययोजना ज्याच्यावर आपल्या सरकारने केलेली नाही. सध्या ज्या प्रमाणावर दुसरी लाट आपल्या देशामध्ये आलेली आहे, हे भयंकर लाट आहे. आणि या भयंकर लाटेमध्ये जे आहे तर हजारो लोक ह्यात मृत्यूमुखी पडत आहे. अनेक लोकांना जे आहे तर ऑक्सिजन मिळत नाही, अनेक लोकांना भेट मिळत नाही, आणि इथे जे आहे तर कोणती व्हेंटिलेटरची सुविधा नाही. सिल्लोड शहरामध्ये एक उपजिल्हा रुग्णालय आहे, आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या ट्रामा सेंटर केअर म्हणून जे आहे तर एक इमारत आहे, त्या इमारतीचं जे तर उद्घाटन 2014 साली झाला होता. मोठ्या थाटामध्ये जे आहे तर या ट्रामा केअरचं उद्घाटन झालं, परंतु आतापर्यंत ट्रामा सेंटरला जे आहे तर कोणती सुविधा जे आहे तर मिळालेली नाही. म्हणून या ट्रामा सेंटरचा वापर जे आहे तर डिलिव्हरी वाढ म्हणून जे आहे तर सध्या केला जातो. याकडे जे आहे तर कोणत्याही ज्या तर लोकप्रतिनिधी असेल किंवा प्रशासनाचं कोणतंही लक्ष नाही. जर आज सिल्लोड शहराचे किंवा तालुक्यामध्ये जे आहे तर कोरोनाचे रुग्ण जास्त वाढले तर आपल्याला जे आहे तर भविष्यामध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते. कारण की सिल्लोडमध्ये जे एकमेव उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी व्हेंटिलेटर नाहीत, ऑक्सिजनची सुविधा नाही, आणि बेडची जे आहे तर कमतरता आहे. म्हणून लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या विषयाकडे जे आहे तर गंभीरतेने विचार करून सिल्लोडतील उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणावर जे आहे तर बेडची व्यवस्था करावी, आणि व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची जे आहे तर व्यवस्था करावी. आणि याकडे जे आहे तर गंभीरतेने आज प्रशासनाने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी बघावे. कारण की येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर कोरोनाची लाट आणखी जे तर वाढू शकते असे जे आहे तर तज्ज्ञ लोकांचे मत आहे. म्हणून याकडे जे आहे तर ताबडतोब जे तर सिल्लोड शहरामधील जे कोविड सेंटर जे सध्या जे सुरू आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे तर रुग्णांची जे आहे तर लूटमार चालू आहे. म्हणून गरीब लोकांना जे आता आधार देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये बेडची व्यवस्था करण्यात यावी, ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात यावी, आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात यावी अशी मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तर्फे जे आहे तर मागणी करतो. सोयगाव तालुक्यातील हिवरी तलावात अनोळखी व्यक्तीचा मृत्यूदंड आढळून आल्याची घटना बुधवारी दिनांक 28 रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ही घटना घातपात की अपघात याविषयी परिसरात चर्चेला उधाण आला आहे. मोलखेडा हिवरी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच गुलाबराव राजपूत यांनी बुधवारी फरदापूर पोलीस स्टेशनला हिवरी तलावात एका अनोळखी इसमाचा मृत्यूदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती दिली होती. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप सिंग भवरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथम दर्शनी मृत्यूदेह तरंग दिसून आले असता मृत इस्माच्या कमरेला जाड दोराने दगडा बांधले असल्याचे दिसून आले आहे. या घटनेत मृत इस्माचा घातकी अपघात झाला असावा याबाबत सावळदबारा परिसरात चर्चा होत आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात येऊन सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी उशिरापर्यंत आणण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप सिंग भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा काम करीत आहे. प्रतिनिधी प्रवीण तायडे, माझा महाराष्ट्र न्यूज, सोयगाव. सर, हिवरी शहरा म्हणजे साठवण तलावामध्ये प्रेस आढळलेला आहे, याबद्दल काय सांगा सर? आज रोजी 28 एप्रिल 2021 आज 3 वाजता सुमारास हिवरी धरणामध्ये एक अनोळखी इसमाचा प्रयत्न झालेला आहे. सदर इसमाचं वय अंदाजे 45 वर्ष असण्या शक्यता आहे. तसेच त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाची चेस घातले शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे, आणि कमरेला दोरी आणि दगड बांधलेला आहे. त्यामुळे सदर इसमाने आत्महत्या केली असावी असा एक प्रथमतः अंदाज आहे. सदर इसमाची आज अद्यापर्यंत ओळख पटलेली नाही. ओळख पटल्यानंतर नक्की काय आहे, काय प्रकार आहे, ते आपला तपास आदेश पण होईल. शिंदखेडा तालुक्यात रहीमपुरे गावात घराला भीषण आग. कोरोनाच्या भयंकर काळात धुळ्यातील बाबांचे योगदान काय, आमदार फारुख शाह यांच्या पत्रकार परिषदेतून परखड सवाल. नंदुरबार येथील स्मिथ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची कौतुकास्पद कामगिरी, आतापर्यंत 10,000 कोरोनाबाधितांची घर वापसी. धुळे जिल्हा रुग्णालयात 50 खाटांचे कोविड डेडिकेटेड दवाखाना सुरू करा, नगरसेवक संजय पाटील यांची आयुक्तांना मागणी.
सिल्लोडचे उपजिल्हा रुग्णालय म्हणजे शोभेची वास्तू, ना ऑक्सिजन ना व्हेंटिलेटर, रुग्णालय फक्त राम भरोसे, कॉम्रेड सय्यद अनिस यांचा आंदोलनाचा इशारा। आणि सोयगाव तालुक्यातील हिवरी तलावात अनोळखी इसमाचा मृतदेह, अपघात की घातपात परिसरात चर्चेला उधाण।